तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आम्हाला किती वर्ष झाली या गावात आम्हाला पाणी भेटत नाही आणि पाणी सोडलं ना तरी एक महिना त्याच्यानंतर बोलतो आमचा पंप बिघडला लाईट बिल भरायचंय हे सगळे तक्रार करत राहतात ही लोक सरपंच रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गालगत महाड शहराच्या अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केंबुर्ली गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। जवळपास 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात कित्येक दिवस पाणी पुरवठा होत नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते तर एक पिण्याच्या पाण्याच्या टँकरला प्रत्येकी 400 रुपये मोजावे लागल्यामुळे संतप्त झालेल्या महिला आज रस्त्यावर उतरल्या। LNT कंपनीचे आलेले अधिकारी आणि केंबुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच हे आम्हाला सहकार्य करत नसल्याचे सांगितले। गावासाठी अनेकदा कोट्यवधी रुपयांचं पाणी रस्ते गटार योजना राबवून देखील पाणी मिळत नसल्याबाबत या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून देखील पाणी मिळणार नसेल तर यापुढे कर न भरण्याचा निर्धार या महिलांनी व्यक्त केला। आम्ही 15 माणसं आणि मुलं वेगळी तो आता आम्हाला म्हातारे लोक जातील का बायका जातील तिथं विहिरीवर आणि जाऊन येईपर्यंत किती टाइम जातो विहीर पण गेली आता विहीर आहे ती शेतात आहे आता कोण आणणार तिथून पाणी दोन दोन डब्बे मिळतात की पण 3-3 दिवसांनी प्यायला पाणी बाकीचं पाणी कुठून आणायचं 2 दिवसाला 400 रुपयाचं पाणी लागतं आता कुठून आणायचं इतका पैसा देतील कुठून आणि जेव्हा सरपंचाला विचारावं सरपंच बोलतील काय काम करू पाणी नंतर येईल फक्त महिन्यात साहिल नगरचं कनेक्शन आहे ना मग त्या साहिल नगरला वर्षाच्या 12 महिने पाणी येतं केंबुर्लीत पाणी का नाही आम्हाला किती वर्ष झाली या गावात आम्हाला पाणी भेटत नाही आणि पाणी सोडलं ना तरी एक महिना त्याच्यानंतर बोलतो आमचा पंप बिघडला लाईट बिल भरायचंय हे सगळे तक्रार करत राहतात ही लोक सरपंच आम्ही कुठे जाणार आता आम्ही माझं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालं आता मी कुठून पाणी आणणार आता तरी पण मी टँकर विकत घेतले 17 टँकर घेतली मी त्याचे पैसे पंचायतवाले देणार आहेत का आम्हाला नाही देणार मग आम्ही काय करायचं त्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे गावात पाणी समस्येसाठी इथं जमा झालेलो आहोत। आज आमच्या गावामध्ये आज कित्येक वर्ष ही पाण्याची समस्या आहे आता आमची विहीर जी आहे ती हायवेमध्ये गेल्यामुळे आता आम्हाला जास्त समस्या भासायला लागलेली आहे त्यामुळं हायवेमध्ये आमची लाईन गेलेली आहे त्याच्यावरती आमचा सरपंच काही निवाडा काढत नाही। आज आम्ही एवढे वर्ष त्याच्याशी भांडतोय कधी लाईट गेले कधी वीज बिल थकीत आहे कधी पंप खराब झाला अशा करून करून आम्ही हा गाव कंटाळलेला आहे त्यामुळं सरपंचांनी याच्यावर काय तो कायमचा उपाय करावा आता आमची नवीन लाईन येते असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे पण ती लाईन सुद्धा सुक्या नदीतनं येणारी आहे म्हणजे ही आमची समस्या कायम भासणारी आहे आम्हाला पाण्याचा स्रोत नसल्यामुळं त्या सुक्या नदीतनं जर लाईन आणली तर आम्हाला पाणी कसं मिळणार। लाईन जी तुटली होती म्हणजे तोडली नाही ते आम्ही काढून जॉईन करत होतो ते जुन्या लाईनला जोडायसाठी तिथं एक प्रॉब्लेम होता त्या लोकल लोकांचा लोकल इन द सेन्स गाव ज्याची जमीन आहे त्याची आपलीच ROW अकर तिची पाईपलाईन त्याच्या रस्त्यातून जाते तर त्याला त्यांनी आपल्या जो ठेकेदार आहे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता जोडायला आम्ही जात होतो तेव्हा मना केला कोणीही सरपंचाने 10 जानेवारीची बात आहे की लोकांना तेव्हा जेव्हा मना केला तेव्हा आपले PWDचे मॅडम आकांक्षा मॅडम आणि ही रोहित रवींद्र भोय हे तिघं दोघं आले आम्ही पण होतो त्यांनी काय बोलले आम्हाला की खालून आम्हाला लाईन पाहिजे कुठून खालून म्हणजे तिथून साहिल नगर ते खालून इथपर्यंत वरती आहे ना लाईन पाहिजे त्यांना आम्ही एकच बोललो की तुम्ही लेटरमध्ये लिहा आम्हाला की आम्ही आम्हाला खालून पाहिजे त्यानंतर 10 दिवसात प्रोसिजर चालू होईल करायचं काम त्याचं लेटरचं प्रॉब्लेम हे आलं नाही आमचं आता आम्ही पाणी नाही जॉईंट करून देणार जॉईंट करून तिथं एक 5 पुढच्या सोमवारपर्यंत जॉईंट होऊन जाईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।